सर्वात प्रथम गुरु म्हणजे आमची आई होती। आमची आई जी किचन मध्ये काम करून आमचं घर सांभाळून आम्हाला बाई शिकवणार, एकदोन शिकवणार, चालायला शिकवणार, बोलायला शिकवणार, ही आमची सर्वात प्रथम गुरु। त्यामुळे मी सर्वात प्रथम आमच्या आई वडिलांना वंदन करतो। त्यानंतरचे गुरु म्हणजे आपले लहानगण, पहिली दुसरी सर्व छोटे विद्यार्थ्यांना सांभाळणारे। आपल्याला माहितच आहे छोट्या विद्यार्थ्यांना सांभाळणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही। छोटे विद्यार्थ्यांना आपण एकदा जरी सांभाळलं तरी आपल्यासाठी पाठ नको नको करून सोडतात। त्यामुळे आणि हे शिक्षक लोक हे सर्व गुरुजन वर्ग या लहान मुलांना सांभाळतात, त्यांच्या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देतात, त्यांना शिस्त लावण्याचं, त्यांना योग्य ज्ञान देण्याचं काम करतात। त्यामुळे दुसरं म्हणतात या सर्व लहान गणपती दुसऱ्या गुरुजन गुरुजनांना। त्यानंतर येतात आपले शाळेचे शिक्षक। शाळेचे शिक्षक खरं तर शाळेचे शिक्षक म्हणजे सर्व मुलांना असे देवी विलन असे वाटतात, कारण ते विद्यार्थ्यांवर मारतात, विद्यार्थ्यांना बोलतात काही नसतं, कारण ते शिस्त लावण्याचं काम करतात। ते शिस्त कशा प्रकारे लावते हे बघतात, आधी ते प्रेमाने देखील समजून सांगतात, पण प्रेमाने समजलं नाही तर मग दोन फटके देतात, पण विद्यार्थ्याला ते नको, दोन फटके नको, मग सर लोक पहिल्यापासून सांगतात की तुम्ही का अभ्यास करा, अभ्यास करा, पुढे घेत येणार आहे पुढे। आम्हाला सुद्धा अनेक सरांनी सांगितलं, आराशी सर असले सर अनेक शिक्षकांनी सांगितलं की अभ्यास करा, आम्ही नाही आम्ही सगळं हसलेवाले गेलं। मग अकरावीच्या पहिल्या लेक्चरला बायोलॉजी टीचर असं होते, मी टीचर असं होते, काही कोणताही विषय असो टीचरांनी काही एखादं वाक्य केलं क्रोमोझोम आणि थिअरी मामी असे डोळे असून पाहिजे आम्हाला काहीच कळलं काय झालं। सरांनी सांगितलं होतं बेसिक कम्प्लीट पाहिजे, पण आपलं बेसिक नाही, सरांचं सगळं हसलेवाले गेलं। सरांचं जर आता वाटतं सरांचं जर आम्ही पहिल्यापासून प्रत्येक शब्द नि शब्द आणि प्रत्येक वाक्य नि वाक्य आमच्या जीवनात लागू केलं असतं तर आम्ही आज इथं नाही तर एक नंबरला स्कॉलर मध्ये असतो। पण आमचं धोरण नशीब म्हणावं नाही तर मग आम्ही ऐकलं नाही सरांचं की आम्ही त्यांची वाक्य त्यांचे शब्द हे आमच्या जीवनात लागू केले नाही। त्यामुळे आज आम्हाला खूप मोठा पश्चाताप होत आहे। पण सर इथून पुढे आम्ही नक्कीच तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द नि शब्द आमच्या जीवनात लागू करू व त्या पाळण्याचा प्रयत्न। आता तुम्ही मला सर्व गुरु गुरु करतोय देवाचा, गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे कुंभार। जो कुंभार जो आपल्या आपण दोघं मातीला आकार देऊन त्याला ते फिरत्या काकावर ठेवून त्याला आकार देतो व सुंदर अशी मूर्ती किंवा सुंदर अशी वस्तू तयार करतो तो गुरु। आता तुम्ही म्हणाल गुरुचा आणि कुंभाराचा संबंध काय? गुरु आणि कुंभार, कुंभार जसं आपण दोघं मातीला आकार देतो त्याच्यावर त्या चाकावर, तसं शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला म्हणजे ज्याला काही येत नाही त्याला अ आई येत नाही एक दोन येत नाही अशा आपण दोघं शिक्षक आपल्या आपण दोघं विद्यार्थ्याला या शिक्षण रूपी चाकावर आकार देण्याचं म्हणजे त्याला शिस्त वळण आणि ज्ञानरूपी ज्ञानरूपी आकार देण्याचं काम करतो। आणि जेव्हा त्याची वस्तू तयार होते म्हणजे अशी सुंदर अशी वस्तू तयार होते म्हणजे विद्यार्थ्याचं जीवन सार्थक होतं असे आपले गुरु असतात। आणि गुरु गुरुंविषयी प्रत्येकाच्या मनात आदर असला पाहिजे, त्यांचं आपण नमन केलं पाहिजे। आज आम्ही तुमचा छोटासा समारंभ ठेवला, पण आम्ही सांगतो सर हे छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी, पण आम्ही गॅरंटी देतो आमच्याकडून तुम्हाला सर्वच मोठं गिफ्ट म्हणजे आम्ही यशस्वी होऊन दाखवतो आणि हेच तुमच्यासाठी एवढं गुरुंनी माहिती